गेल्या 35 वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं ऐतिहासिक विशाळगडावर महाशिवरात्री भव्य प्रमाणात साजरी केली जाते। यंदा देखील विशाळगडावर महाशिवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। विशाळगडासह पंचक्रोशीतील संघटना, नागरिक आणि ग्रामस्थांचा महाशिवरात्रीच्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठा सहभाग असणार असल्यानं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं या दिवशी विशाळगडावर कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा कारसेवा केली जाणार नाही आहे। त्याचबरोबर गेल्या 35 वर्षाच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण आणि पशुहत्या बंदीबाबत प्रशासनाचे आदेश पारित झाले हे विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाचं यश असल्याचं यावेळी जिल्हा मंत्री ॲडव्होकेट सुधीर जोशी वंदुरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। ही जी आम्ही महाशिवरात्री साजरी करत होतो त्याचं कारण एवढं होतं की विशाळगडाची जी अस्वच्छता आहे आणि विशाळगडची जी काय अवस्था आहे तो जो दुर्ग आहे छत्रपती शिवरायांचा आणि मराठ्यांच्या ह्या ऐतिहासिक स्थळाचा चांगलं जतन व्हावं यासाठी आपण प्रयत्न केलेले आहे। सातत्यानं त्याबाबत पुढाकार घेऊन गडासाठी प्रयत्न केल्यामुळं आज गडावरच्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार झालेला आहे। गडावरील मुंडा दरवाजा असेल, दुर्ग बुरुज असतील, याची डागडूची दुरुस्ती होण्यामध्ये विश्व हिंदू परिषद त्याचबरोबर सर्व हिंदुत्वाची संघटना आणि अनेक दुर्गप्रेमींचा सहभाग आहे। या सगळ्याचा परिपाक म्हणून आणि विश्व हिंदू परिषदेनं आणि इतर हिंदुत्वाची संघटना आणि शिवप्रेमींनी जो काही शासनाला पुढाकार घेऊन काम केलं त्याचा परिपाक म्हणजे आता शासनानं आदेश पारित केलेले आहेत की विशाळगडावर पशुहत्याबंदी व्हावी, विशाळगडावरील जी अतिक्रमणे आहेत ती तातडीने काढण्यात यावी, त्याचबरोबर ही अतिक्रमणे काढण्यासाठी सुद्धा शासनानं फंड उपलब्ध करून दिलेले आहे। आणि आता विशाळगडावर इतर संघटना, इतर शिवप्रेमी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी करतायत आणि करणार आहेत। त्यामुळे यावर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल विशाळगडावर महाशिवरात्रीचा कार्यक्रम करणार नाही, कोणतीही कारसेवा करणार नाही आहे, कोणतेही आंदोलन विश्व हिंदू परिषद त्या ठिकाणी करणार नाही। या पत्रकार परिषदेला कुंदन पाटील, अक्षय ओतारी, शांतीबाई लिंबानी, उत्तम सांडुंगडे यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।